काँग्रेसला हात दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाला हात दाखवून बाय बाय म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या वाढदिनी सुधीर खरटमल यांना सर्वाधिक शुभेच्छा मिळाल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून. त्यामुळं सुधीर खरटमल हे भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्त्यांनी केकवर भावी खासदार असं लिहून शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुधीर खरटमल यांना त्यांच्या सुधीर गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, MIM अशा अनेक पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुधीर खरटमल यांना भेटून मनापासून शुभेच्छा दिल्या. दरम्यान वाढदिवसाच्या दिवशी सुधीर खरटमल यांना संकल्प विचारला असता ते म्हणाले की तुम्ही जो माझा भावी खासदार नावाचा लावलेला दिवा मी अजूनपर्यंत तेवत ठेवला आहे, आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. आणि सगळ्यात महत्वाचं गेली एक 2-4 महिने झालं, पण योग येत नव्हता की आम्हाला काहीतरी त्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं एक सिद्धेश्वराची मूर्ती जी आहे ती मूर्ती आम्ही त्यांना भेट देणार होतो, पण योग होत नव्हता. पण आजचा योग असा ठरला की वाढदिवसा दिवशी आम्ही आज महेशजी कोटे साहेब, जव शंकरजी पाटील साहेब यांच्या हस्ते किंवा त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना आम्ही सिद्धेश्वरची मूर्ती या ठिकाणी आम्ही भेट म्हणून दिलेली आहे. आणि त्यांच्या पुढील कार्यास किंवा पुढील त्यांची इच्छा जी असेल ती इच्छा पूर्ण होऊ असे मी सिद्धेश्वर चरणी या ठिकाणी विशेषतः प्रतिष्ठानच्या सिद्धारामेश्वर चरणी माझी अशीच प्रार्थना राहील, त्यांच्या मनातील सर्व